नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. होळीच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका. अति धोकादायकच्या यादीत असलेल्या श्रीरंग सोसायटीतील इमारतीवरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयानं दिली स्थगिती. आणि कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या शेवरलेट गाडीच्या वितरकावर केला मनसेनं हल्लाबोल. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आहेत आणि एकत्र राहतील असं सांगत नरेंद्र मोदी फॅक्टर येतात आणि जातात. आम्ही राजकारण करत नाही, आम्ही केलेल्या कामांवर राजकारण करतो. ठाण्यातील राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी सुप्रिया सुळे ठाण्यात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी युवतींशी गप्पा मारत आगामी निवडणुकांमध्ये विविध माध्यमांच्या सहाय्यानं पक्ष कसा वाढवता येईल याचं मार्गदर्शन केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे कुणी देशाचं काही चुकीचं काम होत असेल अर्थातच त्याच्या विरोधात एकत्रपणे उभे राहिलेलो आहोत आणि इथून दूर आहोत. कसं आहे, स्पेक्युलेशनवर आम्ही राजकारण करत नाही हो, आम्ही सामान्य माणसात जाऊन करतो आणि विरोधक जे करत असतात फॅक्टर्स येतात जातात. आम्ही आमच्या सरकारनी आमच्या नेत्यांनी केलेली कामं आणि आमचं पक्षाचं धोरण याच्यावर आम्ही राजकारण करत आलो आणि इथून पुढे करू. संपूर्ण जगामध्ये आज आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याकरता अनेक संस्थांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. कल्याण डोंबिवलीमध्ये देखील एज्युकेशन टुडे फाउंडेशनच्या वतीनं आरा गुरुकुल स्कूल आणि सेंट मार्क्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी आजी आजोबांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्याबाबत प्रेम व्यक्त करण्यासाठी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. या ट्रस्टचे चेअरमन भरत मलिक यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. या सांस्कृतिक कार्यक्रमाला माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक सुभाष आवटे आणि कल्याण सहकारी बँकेचे चेअरमन मोहन आगरकर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी मोहन आवटे, अंजली जोशी, डॉक्टर मुकेश गौतम, फिल्म अभिनेता राजेश पुरी आणि डॉक्टर सुनील शर्मा यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. हमें एक ही कहना है कि एजुकेशन टुडे फाउंडेशन इस चीज में मानती है आज हम जो भी हैं हमारे बुजुर्गों के कारण है और हम एक एहसास देना चाहते हैं कि इनके लिए हमारे मन में प्यार है, रिस्पेक्ट है और ये कार्यक्रम इनके लिए अर्पित है. आज महाराष्ट्र गवर्नमेंट ने नया कानून बनाया जिससे बड़ों को सुरक्षा मिलेगा, बट मुझे ये कहना है कानून से काम नहीं होगा. बच्चों में अच्छा संस्कार बचपन से डाला जाए और वो अगर अच्छी तरह बच्चों में रहे तो हमें शासन की जरूरत नहीं है, हमें अनुशासन की जरूरत नहीं है, हमें जरूरत है प्यार और प्यार प्यारी से परिवर्तन आ सकता है और ये अच्छी जिंदगी बीत सकती है. मुंब्र्यामध्ये घडलेल्या इमारत दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित तसंच वित्तहानी झाली. या घटनेमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मात्र या दुर्घटनाग्रस्तांना शासनानं कोणत्याही प्रकारे अर्थसहाय्य केलेलं नाही. त्यांना न्याय देण्यासाठी मुंब्र्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार साजिद शेख हे गांधी जयंतीच्या निमित्तानं एक दिवसीय उपोषणाला बसले होते. मुंब्र्यात 21 जून 2013 रोजी स्मृती इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये 10 जण मृत्युमुखी पडले तर अनेक जण बेघर झाले. त्यानंतर 21 सप्टेंबरला बानो अपार्टमेंट कोसळून 3 जण ठार झाले. या दोन्ही इमारतीमध्ये राहणारा वर्ग कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे. शासकीय नियमानुसार या दोन्ही इमारतींमधील रहिवाशांना अर्थसहाय्य मिळणं क्रमप्राप्त आहे. मात्र शासनानं या दोन्ही दुर्घटनांची फारशी दखल घेतलेली नाही. रोजंदारीवर पोट भरणाऱ्या येथील रहिवाशांना MMRDA घरांचं भाडं भरणं देखील अशक्य आहे. त्यामुळे या लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी साजिद शेख यांनी पालकमंत्री गणेश नाईक, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जिल्हाधिकारी PVL रासू, ठाणे महानगरपालिका आयुक्त असीमकुमार गुप्ता यांच्याशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मात्र यापैकी एकानंही गोरगरिबांच्या वेदनांवर फुंकर मारण्याचा साधा प्रयत्न देखील केला नाही. त्यामुळे आज गांधी जयंतीच्या निमित्तानं सकाळी 9 वाजल्यापासून साजिद शेख हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. दरम्यान 2 ऑक्टोबरचं गांधी जयंतीचं उपोषण हे लाक्षणिक असलं तरी देखील आगामी काळामध्ये या दुर्घटनाग्रस्तांना अर्थसहाय्य न दिल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील साजिद शेख यांनी दिला आहे. ठाणे महानगरपालिकेचा 31वा वर्धापन दिन सोहळा काल उत्साहात पार पडला.
ठाणे पालिकेकडून यावर्षी पालिका क्षेत्रातील विविध क्षेत्रांमधील गुणवंतांचा गुणीजन ठाणे भूषण ठाणे गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सहकारी बँकेमध्ये अग्रगण्य असलेली ठाणे जनता सहकारी बँकचे सीईओ प्रदीप उतेकर यांना ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाणे भूषण या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. ठाणे जनता बँकेमध्ये सीईओ असलेले प्रदीप उतेकर यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची इंडियन बँक असोसिएशनवरही नेमणूक झाली असून त्यांच्या मार्गदर्शनामुळेच टीजीएसबी आज प्रगतीपथावर असल्याचं दिसून येतं. ठाणे शहरामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आणि आपल्या ठाणे शहराचे जे लाडके आमदार अकिनाजी शिंदे यांच्या हस्ते ठाणे भूषण पुरस्कार स्वीकारताना मला खरोखरच अतिशय आनंद होता आणि या ठाणे शहराने दिलेलं प्रेम आणि सगळ्यांच्या वतीने मला जे आमच्या बँकेमध्ये काम करायला मिळालं, आज ठाण्यामध्ये निर्माण झाली ठाण्यामध्ये स्थापन झालेली एक बँक एक देशामध्ये अग्रगण्य बँकिंग क्षेत्रामध्ये गेली हे करत असताना मला जो काही कार्य करण्याचा इथे संधी मिळाली आणि त्याचं द्योतक म्हणून आज जे मला ठाणे भूषण म्हणून पुरस्कार मिळाला याबद्दल मी सर्वांचा अतिशय आभारी आहे. माझ्या कुटुंबाने मला याच्यामध्ये जे सहकार्य दिलं त्याच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि ठाणे शहराबद्दल माझं ऋण व्यक्त करतो. असंच मला कार्य करायला मिळावं आणि ठाणे शहराच्या उत्कर्षामध्ये माझा सहभाग असावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. ठाण्यातील श्रीरंग सोसायटीमध्ये पुनर्विकासासाठी एक इमारत पाडण्यासाठी उच्च न्यायालयानं हंगामी स्थगिती दिली आहे. प्रशासकातर्फे रहिवाशांना विश्वासात न घेता नियमबाह्य प्रकारे हे काम होत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. न्यायालयाच्या या आदेशाचा ठाण्यामध्ये दूरगामी परिणाम होऊ शकतो. या सोसायटीतील C12 या इमारतीमधील रहिवासी ज्योत्स्ना कदम यांनी वकील नीता कर्णी यांच्या मार्फत सादर केलेल्या अर्जावर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठानं हा आदेश दिलाय. इमारत पाडण्यास स्थगिती असली तरी रहिवाशांना तिथे जाऊन राहता येणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. अनेक वर्ष या सोसायटीवर प्रशासक मंडळाची सत्ता आहे. ज्यादा FSI मिळवून तो अन्यत्र वापरण्यासाठी या इमारतींचा पुनर्विकास करण्याची प्रशासकांना घाई आहे, मात्र आमच्या इमारतींचा पुनर्विकास करण्याची गरज नाही. इमारतीची अवस्था चांगली असल्यानं दुरुस्ती करूनही काम भागेल असा अर्जदारांचा दावा आहे. ठाणे महापालिकेच्या तज्ज्ञ समितीनं इमारतीची प्राथमिक पाहणी केली आणि VCIT तज्ज्ञांकडून पुढील तपासणी करण्याचंही ठरवलंय. मात्र VCTI तज्ज्ञांची तपासणी होण्यापूर्वीच महापालिकेचं पथक गेल्या शुक्रवारी इमारत पाडण्यासाठी आलं. पोलिसांनी दमदाटी करून रहिवाशांना घराबाहेर काढलं असंही अर्जात नमूद केलंय. महापालिकेच्या या कारवाईला स्थगिती मिळावी अशी मागणी रहिवाशांनी केली. आम्ही इमारतीमध्ये पुन्हा राहायला जाणार नाही अशी हमी रहिवाशांनी दिल्यावर खंडपीठानं पाडकामास स्थगिती दिली आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं, TGSB मध्ये खात आहे. हो आहे. गुड. ATM कार्ड आहे. आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधून काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TGSB चे ATM कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले, आता बँकिंग इज नो टेन्शन यार. ठाण्यामध्ये कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या शेवरलेट गाडीच्या वितरकावर मनसेनं हल्लाबोल केलाय. शेवरलेट कंपनीच्या शोरूम मधून गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून ग्राहकांकडून ऑप्ट्राय आणि रोड टॅक्सच्या नावाखाली घेण्यात आलेल्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असून ग्राहकांकडून ऑप्ट्राय आणि रोड टॅक्सच्या नावाखाली घेण्यात आलेली रक्कम कंपनीनं पूर्णतः न भरल्याचं दिसून आलंय. या प्रकरणी मनसेचे शहर उपाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या कंपनीच्या नितीन कंपनीजवळील शोरूमवर हल्लाबोल करून ग्राहकांची करत असलेल्या फसवणुकीबाबत व्यवस्थापनाला चांगलंच धारेवर धरलं. याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये कंपनी विरोधात तक्रार करण्यात आली आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका. अति धोकादायकच्या यादीत असलेल्या श्रीरंग सोसायटीतील इमारतीवरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयानं दिली स्थगिती आणि कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या शेवरलेट गाडीच्या वितरकावर केला मनसेनं हल्लाबोल. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा साहस बिल्डिंग दुसरा मजला सत्यम कलेक्शन समोर विष्णुनगर नौपाडा ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.